श्री श्रीनिवासम श्रित पारिजातम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि विश्वस्मै नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि विष्णवे नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि वशत्काराय नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि भूत भव्य भवत्र भवे नमः श्री वेंकटेशम मनसा स्मरामि भूत कृते नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि भूत भृते नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि भावाय नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि भूतात्मने नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि भूतात्मने नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि परमात्मने नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि मुक्तानां परमाय गतये नमः श्री वेंकटेशम मनसा स्मरामि अव्ययाय नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि पुरुषाय नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि साक्षिणे नमः श्री श्रीनिवासम श्री वेंकटेशम मनसा स्मरामि क्षेत्रज्ञाय नमः श्री श्रीनिवासम ಸುಕ್ಷೇತ್ರ ಸೂಗುರ್ಕೆಯ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಕಳೆದ 8 ದಿನಗಳಿಂದ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ನವರಾತ್ರಿಯ ಪ್ರಯುಕ್ತ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇಲ್ಲಿ ಜರುಗ್ತಾ ಇವೆ. ಇವತ್ತು 8ನೇ ದಿವಸ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಸುಕ್ಷೇತ್ರ ಸೂಗುರ್ಕೆಯ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ 7 ಬೆಟ್ಟಗಳ ಆ ಒಂದು ವಿಹಂಗಮ ನೋಟ ನಮ್ಮ ಕ್ಯಾಮರಾಮನ್ ಶೇಖ್ ಬಾಬಾ ಅವರು ತಮ್ಮ ಕ್ಯಾಮ್ರಾದಲ್ಲಿ ಸೆರೆ ಹಿಡಿಯಲು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದಲೇ ಮಂಜು ಕವಿದ ವಾತಾವರಣ ಇರುವುದರಿಂದ ಮಬ್ಬಾಗಿ ತಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ಬೋದು. ಆದರೆ ಈ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ವಿಹಂಗಮ ನೋಟ, ಈ ತಿರುಮಲ ಗಿರಿಗಳು, ಈ 7 ಪರ್ವತಗಳು, ಈ 7 ಪರ್ವತಗಳ ಹಿಂದಿರುವಂಥ ಈ ಪರ್ವತದಲ್ಲಿಯೇ ಆ ಒಂದು ಚಮತ್ಕಾರಿ ಭತ್ತ ಬೆಳೆಯುವಂಥ ಒಂದು ಬೆಟ್ಟ. ವೈಕುಂಠ ಏಕಾದಶಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಬೆಟ್ಟದಿಂದ ತಂದಂತಹ ಆ ವಿಸ್ಮಯಕಾರಿ ಭತ್ತದಿಂದ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಇಲ್ಲಿ ತಯಾರಿಸಿ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ವಿತರಿಸುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ. ಬಹಳ ಅಪರೂಪದ, ಅತ್ಯಂತ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದಂಥ ಒಂದು ಭತ್ತವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಲಾಗುತ್ತೆ. ಅದು ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ಯಾರೂ ಕೂಡ ನೀರು ಅಥವಾ ಗೊಬ್ಬರ ಹಾಕದೇ ತಾನಾಗಿ ಬೆಳೆಯುವಂತಹ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂಥ ಭತ್ತ. ಅದನ್ನು ನಾವು ಈ ಗಿರಿಯ ಮೇಲುಗಡೆನೇ ನಾವು ಕಾಣಬಹುದು. ಇಂಥ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದಂಥ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕವಾದಂಥ ಹಾಗೂ ಪವಾಡ ಸದೃಶವಾದಂಥ ಒಂದು ಕ್ಷಣಗಳು ನಾವಿಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಈ 9 ದಿನಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇಂದು 8ನೇ ದಿವಸ, ನಾಳೆ 9ನೇ ದಿವಸ, ನಾಳೆ ಈ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ಮುಕ್ತಾಯವಾಗುವಂಥದ್ದು. ಈ ಕೋವಿಡ್ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಅಥವಾ ಈ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ನೀಡಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಕೆಲವರನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮಾತ್ರ ಈ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಸುದ್ದಿ ಸಮಯದ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಈ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ಭಕ್ತಿ ಪ್ರಧಾನವಾದಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭವನ್ನು, ಈ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಮುಟ್ಟಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್ ಶೇಖ್ ಬಾಬಾ ಅವರು ಈ ಎಲ್ಲ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಮುಟ್ಟಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಕ್ಷರಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ ಯೋಗಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ ಯೋಗವಿದಂ ನೇತ್ರೇ ನಮಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ ಪ್ರಧಾನ ಪುರುಷೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ ವೀಕ್ಷಕರೇ, ಸೂಗೂರ್ನ ಈ ಸುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ನವರಾತ್ರಿಯ ಅಂಗವಾಗಿ 9 ದಿನಗಳ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ಒಂದು
कार्यक्रम अंगवागी इवत्तु एंटने दिवस एंटने दिवस प्रयुक्त सूगूर्न वेंकटेश्वर देवस्थान यहा यीतिया कार्यक्रम नड़ीता है मुंदे नड़ीवंत कार्यक्रम नाळिन कार्यक्रम अंतिम दिन अंदरे ओंबत्तने दिन कार्यक्रम ऐने अगर इन वेंकटेश्वर देवस्थान सनत् दास महाराज नम जो और बैठे महिता को महाराज जी नमस्ते जय श्री राम ओम नमो वेंकटेश लोका समस्ता सुखिनो भवन्ति ओम नमो वेंकटेशाय लोका समस्ता सुखिनो भवन्ति सुगूर के ग्राम में श्रीनिवास भगवान वेंकटेश्वर का यहाँ पे पावन पर्व ब्रह्मोत्सव मनाया गया है। आज नवरात्र का अष्टम दिवस है। अष्टम यह नवरात्र विशेष करके नौ रात्रि ये नवरात्रि पर्व नौ देवियों के नाम से है। प्रथमम शैलपुत्री चा द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम इस प्रकार से पंचमम स्कंदमातेति षष्ठम कात्यायनीति चा यानी छठा दिन कात्यायनी देवी का होता है। सप्तमम कालरात्रि थी महागौरी थी चा अष्टमम महागौरी का दिन आठवां दिन है। नवमम सिद्धिदात्री चा नव दुर्गा प्रकीर्तिता इस प्रकार से नौ दिन लिए गए हैं। यह नौ देवियां परम शिव शक्ति हैं। यह शिव शक्ति स्वरूप परम नवरात्रि महोत्सव जो मनाया जाता है यह शिव की शक्तियां हैं। माँ पार्वती की अंश अवतार यानी माँ पार्वती के रूप में ही ये नौ देवियां हैं। यह एक एक दिन एक एक देवी का स्वरूप है। इसको कहते हैं नवरात्रि। यह नवरात्रि में श्रीनिवास भगवान वेंकटेश्वर का भी ब्रह्मोत्सव मनाया जाता है। इस नवरात्रि में ब्रह्मोत्सव इसलिए मनाया जाता है भगवान श्रीनिवास का कलौ वेंकट नायका वेंकटेश समो देव न भूतो न भविष्यति। भगवान वेंकटेश्वर इस धरा पर इस कलयुग में प्रत्यक्ष विराजमान हैं और समस्त लोगों का कल्याण करते हैं, समस्त जनहित कल्याण करते हैं और परम ब्रह्म परमेश्वर भगवान श्रीनिवास हरि का अवतार इस पृथ्वी पे है। आज यह पर्व उन्हीं का ब्रह्मोत्सव के रूप में मनाया जा रहा है जो सुगूर ग्राम में संपन्न होता हुआ। आज गज उत्सव है। भगवान गज में आरूढ़ होकर के भगवान की उत्सव मनाया जा रहा है। अत्यंत यह महत्वपूर्ण मानव जीवन के कल्याणकारी उत्सव है। वैदिक सनातन धर्म क्रिया से मनाया गया है यह उत्सव। प्रतिदिन होम हवन भगवान का अलंकार पूजा के सहित प्रतिरोज एक एक वाहन का उत्सव मनाया गया है। यह उत्सव जो है माँ शिव और पार्वती के द्वारा मनाया गया था ब्रह्मा जी के प्रेरणा से, क्योंकि नवरात्रि का महोत्सव माँ दुर्गा देवी का है और यह देवियाँ पार्वती माँ का स्वरूप हैं और भोलेनाथ के कहने से भोलेनाथ जी के और माँ पार्वती जी के आज्ञा से ब्रह्मा जी यह उत्सव मनाया था। क्यों यह उत्सव देवियों का है नवरात्रि, तो भगवान श्रीनिवास इस पृथ्वी में आकर के उनका कोई उत्सव नहीं हो रहा था तो भोलेनाथ जी से पार्वती माँ ने प्रश्न किया था कि आपके आराध्य देव नारायण हरि हैं विष्णु हैं जो इस कलयुग में वेंकटेश्वर भगवान के रूप में अवतरित होकर के यहाँ हैं, इनका उत्सव नहीं मनाया जा रहा, इनका उत्सव ही मनाए आप क्यों नहीं मना रहे हैं। तो बोले ठीक है, इनका उत्सव मनाने के लिए कौन सा दिन निर्धारित करते हैं कौन सा रात्रि निर्धारित करते हैं, तो माँ पार्वती बोला मेरी नवरात्रि है जो इनके लिए निर्धारित करते हैं। तो भगवान आपके आराध्य देव है, मैं भी
आपके आराध्य देव के लिए अपना यह पावन दिन समर्पण करती हूँ। सभी देवी देवता मिलकर के भगवान का यह पावन उत्सव मनाया धूमधाम से। आज हमारा यह सनातन धर्म वैदिक प्रक्रिया से भगवान का ब्रह्मोत्सव मनाया जाता है। इस सुगुर ग्राम में भगवान श्रीनिवास का बहुत धूमधाम से उत्सव मनाया गया है, होम हवन विधि प्रकार। आज की परिस्थिति के अनुसार थोड़ा प्रतीकात्मक हुआ है, प्रतीकात्मक जन को लोगों को ज़्यादा इकट्ठा नहीं करना, भीड़ को ज़्यादा इकट्ठा नहीं करना, इस रूप से ये कोविड महामारी का ख्याल रखते हुए उत्सव मनाया गया है। जय श्री राम, ओम नमो वेंकटेश। आज आठवां दिन है, आज सुबह से क्या क्या कौन सा पूजा पाठ हुआ है और आगे क्या क्या होने वाला है? अभी भगवान बालाजी का सुबह से अभिषेक हुआ, अभिषेक के बाद अभी अलंकार आरती, महा आरती, तुलसी अर्चना, ये अभी होना बाकी है, अभी होने वाला है। भगवान का अभिषेक हो चुका है आज का दिन, और अभी महामंगल आरती और अर्चना होना है। गज उत्सव होने के बाद और इसके बाद कल चक्र स्नान है, जो भगवान का लास्ट दिन है ब्रह्मोत्सव का। चक्र स्नान होते हुए संपूर्ण होता है ब्रह्मोत्सव। अंतिम दिन नौवां दिन, उस दिन क्या क्या पूजा होता है और कौन सा अंतिम दिन कैसा रहता है सर? अंतिम दिन देखिए, भगवान का चक्र स्नान कहते हैं। चक्र स्नान होने के बाद संपूर्ण माना जाता है ब्रह्मोत्सव कार्य संपूर्ण हो गया, ऐसा माना जाता है। चक्र स्नान के बाद ब्रह्मोत्सव समझो पूर्ण हो गया, भगवान का उत्सव 9 दिन का संपन्न हुआ चक्र स्नान के बाद। फिर नित्य भगवान का पूजा, नित्य भोग, नित्य आरती, नित्य अर्चना, वह तो नित्य का कार्य है जो हमेशा होता रहता है। वीक्षकरे, 8ने दिवस ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತಿಮ ಹಂತದಲ್ಲಿದೆ, ಆಮೇಲೆ ನಾಳೆ ಚಕ್ರ ಸ್ನಾನ, ಈ ವೆಂಕಟೇಶ್ವರನ ಈ ಒಂದು ಅಂತಿಮ ದಿನದ ಪ್ರಯುಕ್ತ ಚಕ್ರ ಸ್ನಾನದ ನಂತರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ಒಂದು ಸಂಪನ್ನ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿನ ಮಹಾರಾಜರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ 9 ದಿನಗಳ ಒಂದು ಭವ್ಯವಾದಂತಹ ಆಡಂಬರದ ಜನರಿಲ್ಲದೆ ಕೇವಲ ಒಂದಿಷ್ಟು ಜನರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಈ ವರ್ಷದ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ಎಲ್ಲ ವಿಧಿವಿಧಾನಗಳ ಮೂಲಕ ಸಂಪನ್ನಗೊಳ್ಳುವಂಥ ಹಂತದಲ್ಲಿದೆ. ಇಂದು 8ನೇ ದಿವಸ, ನಾಳೆ 9ನೇ ದಿವಸ ಈ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ಅಂತಿಮವಾಗುತ್ತೆ. ಇದು ಇಲ್ಲಿನ ಎಲ್ಲ ಜನರು, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡಿ ಕೋವಿಡ್ನ ನಿಯಮವನ್ನು ಪಾಲಿಸಿ ವಿಧಿವಿಧಾನದ ಮೂಲಕ ಯಾವ ಯಾವ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜರುಗಬೇಕು ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸಂಪನ್ನಗೊಳ್ತಾ ಇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಮಹಾರಾಜರು ಕೂಡ ಖುಷಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸರ್ವಸ್ಮೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಸ್ಮರಾಮಿ. ಶರ್ವಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಸ್ಮರಾಮಿ. ಶಿವಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಸ್ಮರಾಮಿ. ಮಾನವೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಸ್ಮರಾಮಿ. Thank you.
कृष्णदेव भगवान की जय अयोध्या राम जी लला की जय श्री बालाजी भगवान की जय श्रीमापति महादेव की जय श्रीमापति रामचंद्र की जय वृंदावन कृष्ण लाल की जय अयोध्या राम जी लला की जय श्री पवन सुत हनुमान की जय श्री हाथी राम बाबा की जय श्री कांजी महाराज की जय सब संतन की जय गुरु महाराज की जय अपने गुरु गोविंद की जय मंगलाचना हो की जय सीतारामस्ते पर भवानी भूतं
ओम केशवाय नमः स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा गोविंदाय ऋषिकेश नमस्ते प्रचालयः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय ऋषिकेश नमस्ते प्रचालयः हस्त प्रचालस्य हां सुधी कर लीजिए हस्ताप्रचारस्य भरतखंडे भारतवर्ते आर्यावर्तैका देशांतर्गत कर्नाटक प्रांते कलबुर्गी मंडलांतर्गत सुगूर ग्राम सन्निधौ रे हाथीराम मठ मध्य स्थितः अस्मिन् वर्तमानेन प्रभवादिका षष्ठीसंवत्सराणां मध्ये अमुक संवत्सरे आनंदनाम संवत्सरे श्रीसूर्यः दक्षिणायने मासानां मासोत्तमे उत्तममासे पुण्यपवित्रमासे आश्विन्मासे शुभे शुक्लपक्षे शुभ वस्त्रान्वितायाः शुभवासरे अत्या
शूरवासरे एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायावा शुभ पुण्यक तिथौ अत्या प्रातः काले एकादश्य पर्यन्तां द्वादश्यां तिथौ शुभ योगे शुभ कर्णे शुभ राशि स्थान स्थिते श्री सूर्य चंद्र भौम बुध गुरु शुक्र शनि राहु केतु यथा यथा राशि स्थान स्थितः श्री सूर्य अश्विन यजमानस्याः अमुक अमुक नामनस्याः अमुक अमुक गोत्रो भवत्याः शुभ नाम बोलिए भवानी सिंह नाम रहस्याः धर्म पत्नी समेतस्याः मंजुला नाम रहस्याः सा पुत्र समेतस्याः कार्तिक नाम रहस्याः विनायक नाम रहस्याः सा पत्नी पुत्र परिवार समेतस्याः गायि गायि गोत्रो भक्त्या सर्वं भक्त्या परिवारस्य बान्धवस्य सा पुत्रस्य देहः आयुः आरोग्य ऐश्वर्यवृत्तिर्दः श्री संजय गुप्तानां हेत्याः धर्मपत्नी समेतस्याः मञ्जुलानां हेत्याः सा पुत्रस्याः भरतभागवतदासनां हेत्याः मोक्षस्याः तोटाकुलगोत्रोद्भवस्याः सकलसकुटुम्बस्याः सप्रिवारस्याः माता पिता गुरुनुग्रहः प्राप्तिर्थायाः प्राप्ति काम मम चतुर्थ अष्टम द्वादश अस्थान स्थित शुभ फल प्राप्ति काम एकादश अस्थान स्थित शुभ फल प्राप्त्यर्थ मम दैहिक दैविक भौतिक त्रिविध ताप निवारणार्थ कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक चतुर्विधि फल प्राप्ति काम धर्म अर्थ काम मोक्ष फल चतुर्विधि प्राप्तिरस्तु मम गृहे देवालये विद्यालये राजद्वारे लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ मम राशि दोष गुण दोष ग्रह दोष नक्षत्र दोष द्वार दोष सर्व विधि पीड़ा निवृत्ति पूर्वकम् धन धान्य समृद्धर्थ मम सकल ग्रह क्लेश भव बाधा निवारणार्थ श्री वेंकटेश्वर स्वामिनः अनुग्रह प्राप्ति काम प्राप्त्यर्थ अद्य प्रातः काले श्रीनिवास वेंकटेश्वर अभिषेकम् अलंकार आरती महामंगल आरती शिव संकल्प मस्तो संकल्पम् परिपूर्णरस्तु यथा यथा मन इच्छित फल प्राप्ति रस्तो हरे आम
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, त्रिविक्रमाय नमः, स्वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, ओम विश्वाय नमः, ओम विष्णुवे नमः, वासिष्ठकाय नमः, बोधकृते नमः, बोधते नमः, भवाय नमः, बोधात्मने नमः, ओम परमात्मने नमः, ओम मुक्तानां परमागते नमः, ओम अभ्याय नमः, ओम पुरुषाय नमः, ओम साक्षये नमः, ओम चेतग्राय नमः, ओम अक्षराय नमः, ओम योगाय नमः, ओम योगाभिनेत्रे नमः, ओम प्रधान प्रसेत्राय नमः, ओम नरसिंहपुरुषे नमः, ओम श्रीमते नमः, ओम केशवाय नमः, ओम प्रथमात्माय नमः, ओम सर्वाय नमः, ओम सर्वाय नमः, ओम शिवाय नमः, ओम स्थानवे नमः, ओम भूतलय नमः, ओम हृदयभ्याय नमः, सभवाय नमः, भावनाय नमः, धात्रे नमः, प्रभाय नमः, प्रभे नमः, ईश्वराय नमः, स्वयंभवे नमः, सांभवे नमः, ओम आदित्याय नमः, ओम पुष्कराचाय नमः, ओम महास्वनाय नमः, ओम अनादिरधनाय नमः, ओम धात्रे नमः, ओम धातुत्वाय नमः, ओम प्रेमाय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम अमरप्रभे नमः, ओम विश्वकर्मणे नमः, ओम मानवे नमः, ओम तुष्टे नमः, ओम विश्वजाय नमः, ओम स्थविराय नमः, ओम ध्रुवाय नमः, ओम आघराय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम लोहिताक्षाय नमः, ओम प्रदनाय नमः, प्रभूताय नमः, त्रिबुद्धाम्ने नमः, पवित्राय नमः, ओम प्रसमंगलाय नमः, ईशाराय नमः, प्राणदाय नमः, प्राणाय नमः, ज्येष्ठाय नमः, श्रेष्ठाय नमः, ओम प्रजापते नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम भोगर्भाय नमः, ओम माधवाय नमः, मत्स्योदनाय नमः, ईश्वराय नमः, विक्रमे नमः, धाम्निने नमः, विधाम्निने नमः, ओम कृपाय नमः, ओम अर्थमाय नमः, ओम दुराधर्षाय नमः, ओम कृतज्ञाय नमः, ओम कृते नमः, ओम आत्मते नमः, ओम श्रेयसाय नमः, ओम शरणाय नमः, ओम सर्वे नमः, ओम विस्तृषे नमः, ओम प्रजाभवाय नमः, ओम आहे नमः, ओम समस्त्राय नमः, व्यालाय नमः, प्रत्याय नमः, ओम सर्वदर्शनाय नमः, ओम अजाय नमः, ओम सर्वेश्वराय नमः, ओम सिद्धाय नमः, ओम सिद्धाय नमः, ओम सर्वादाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम वृषाकवये नमः, ओम अभयात्मने नमः, ओम सर्वयोगविशताय नमः, ओम वास्वे नमः, ओम वास्वंसे नमः, ओम सत्ताय नमः, ओम सदात्मने नमः, ओम श्रियै नमः, अमृतभवाय नमः, कमलाय नमः, ओम चंद्रसुन्दराय नमः, ओम विष्णुवदने नमः, ओम वैष्णवे नमः, ओम वरारवाय नमः, ओम हरिवल्लभाय नमः, सर्वांगाय नमः, ओम देदेकाय नमः, ओम लोकसुन्दराय नमः, ओम महालक्ष्मे नमः, श्री विंगलेश्वराय नमः, ओम सदा नीलाय नमः, प्रसाद गोचराय नमः, विष्णुवे नमः, महाविष्णुवे नमः, श्री विंगलेश्वराय नमः, सदा नीलाय नमः, प्रसाद गोचराय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हर हर नाम द्रवण कन्यावासाय श्रीनिवासाय मंगलम लक्ष्मी दवधमालाय सुब्रह्म सच्चे सच्चे सर्वलोकानां मंगलेशाय मंगलम अहम श्री वैकुंठ रक्ताय स्वामी त्रयारणाय वेंकटेशाय मंगलम ओम इदगुंगे विहे प्रजनम मे असुरत वीर गंगल गुंसतय आत्मसने प्रिय सनि लोक सनि पशु सनि भय सनि अग्ने प्रजा बहुलाभ मे गोत्पन्नम पयोरे तो असमासुरस्तो निरंजनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्ना श्रीनिवास प्रचोदयात् श्रीनिवास वेंकटराव गोविंद भावनाय नमः श्री श्रीनिवासम हर्षे नमः श्री श्रीनिवासम प्रभवाय नमः श्री श्रीनिवासम प्रभवे नमः श्री श्रीनिवासम ईश्वराय नमः श्री श्रीनिवासम स्वयंभुवे नमः श्री श्रीनिवासम शंभवे नमः श्री श्रीनिवासम आदित्याय नमः श्री
శ్రీ శ్రీనివాసం శ్రీ వెంకటేశం పరమస్వరామి పుష్కరాక్షాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం శ్రీ వెంకటేశం పరమస్వరామి మాత్రే నమః శ్రీ శ్రీనివాసం శ్రీ వెంకటేశం పరమస్వరామి విధాత్రే నమః శ్రీ శ్రీనివాసం శ్రీ వెంకటేశం ఋషికేశాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం పద్మనాభాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం కమలప్రభవే నమః శ్రీ శ్రీనివాసం విశ్వకర్మణి నమః శ్రీ శ్రీనివాసం మనలే నమః శ్రీ శ్రీనివాసం సవిష్ఠాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం శాశ్వతాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం విష్ణాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం ప్రదర్శనాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం లోహితాక్షాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం పవిత్రాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం శ్రీ శ్రీనివాసం ప్రాణదాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం ప్రాణాయ నమః శ్రీ శ్రీనివాసం శ్రీనివాసం द्वादशनाभुन्द्वयां रविवासरायां सूर्वासे प्रान्ते प्रातः काले अनन्नां सम्पस्तस्य सूर्यदक्षिणायस्य सूर्यदक्षिणायस्यनाम देश्य सन्यकुमार उक्तानां देश स्वपदनेगोमण्डलगुप्तानां देश्य भागवतनाम देश्य तोटकोपनस्य सुषमा भवाष्पत्रस्य प्रवीणनाम देश्य ललितानाम देश्य वैष्णवीनाम देश्य विघ्नेशनाम देश्य रीतानाम देश्य भवन्नाम सविदानाम देश्य विजावक्षीनाम देश्य वरुणनाम देश्य गोत्रस्य पुण्यः तोटकोपनस्य सुषमापुत्रस्य आत्मशुभनाम अरविन्दकुमारनाम देश्य सपत्नीगोहम वैशालीनां देश्यः पुत्रस्य नाम देश्यः अक्षयनां देश्यः निशानां देश्यः निशान्द्राजनां देश्यः पुरुषमानवाजपुत्रस्य गोत्रस्य पुण्यः साण्डिलगोत्रस्य सुषमानवाजपुत्रस्य बाबूराव नाम देश्यः शोभा नाम देश्यः आरुष नाम देश्यः दिशा नाम देश्यः नीलकंठप्पा नाम देश्यः सुषमानवाजपुत्रस्य कलावती नाम देश्यः आपसुगणस्य सुषमानवाजपुत्रस्य सुशांत नाम देश्यः कृपा नाम देश्यः प्रथम नाम देश्यः प्रगति नाम देश्यः छाया नाम देश्यः भारद्वाजस्य सुषमानवाजपुत्रस्य लोकहोवे सुषमानवाजपुत्रस्य मम आत्मना सर्वे जन अपने आत्मा के अंदर अपना नाम गोत्र बाल बच्चों को मन से करना मम आत्मना सुषमानवाजपुत्रस्य सकल कामना दृढ़ता मनवा शुभ्रा शिष्टा विशिष्टाया गृह विशेषण विशिष्टायाम क्षेम करता पोष्ट करता पुष्टि करता लाभ करता न्यायालय गृह विद्यालय दैविक त्रिविधा ताप कायिक वाचिक मानसिक संसारिक रोग दोष निवारणार्थी ग्रह दोष राशि दोष नक्षत्र दोष नवग्रह दोष नर दोष नाड़ी दोष पुत्र दोष भूमि दोष सर्व रोग अष्टलक्ष्मी सिद्धलक्ष्मी
लक्ष्मी धन लक्ष्मी सकल काम सिद्धिरस्तु मम श्री वेंकटेश्वर स्वामी स्वामी सन्निधे आज दिने तुलसी तुलसी पुष्प पुष्प अर्चना अर्चना अहम अहम करिष्ये करिष्ये करिष्यमानः करिष्यमानः ओम जय जगन्नाथ धाम जोतिरे काम तन्मे मनः शिव संकल्पमस्तु ವೀಕ್ಷಕರೇ ಸೂಗು ಕೆ ಸುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಚಿಕಾಗೋದಿಂದ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ನಮ್ಮ ಈ ನೆಲದ ಈ ಮಣ್ಣಿನ ಮಗನಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕತೆಯ ಒಂದು ಸೊಗಡನ್ನು ವಿದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ಪಸರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ತಮ್ಮ ಅನುಭವಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಧಾರ್ಮಿಕತೆಯ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ವಿದೇಶದಲ್ಲಿದ್ದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿನ ಪದ್ಧತಿಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಅನುಸರಿಸ್ತಾರೆ, ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಸುಶಾಂತ್ ಉಜ್ಳಂಕರ್ ಅಂತ, ನಾವು ಕಲಬುರ್ಗಿ ನಗರದವರು. ನಾನು ಈಗ ಸದ್ಯದಲ್ಲಿ ಶಿಕಾಗೋ ನಗರದಲ್ಲಿ ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದೇನೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಕಳೆದ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸೂಗೂರು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು ಮೊದಲು ಇಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕನಾಗಿ ಹುಟ್ಟು ಬೆಳೆದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬೆಡಸೂರು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಜ್ಜವ್ರ ಊರು, ಅವರು ಕಾಳಗಿ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಸೂಗೂರದಲ್ಲಿ ಇಂಥದ್ದೊಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು 5 ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅಮೆರಿಕದಿಂದ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತೀನಿ. ಹೋದ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರಾದಂಥ ಸಂಜೀವ್ ಗುಪ್ತಾ ಅವರು ಕೊರೋನಾ ಇದ್ದಾಗಲೂ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು. ತುಂಬ ಅದ್ಭುತವಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಆವಾಗ ನಮ್ಮ ದಿವಂಗತ ಪವನ ಗುರುಜಿ ಅವರು ಇಲ್ಲಿದ್ದರು. ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ತುಂಬ ಆನಂದದಿಂದ ನಾನು ಆಚರಿಸಿದೆ ಇಲ್ಲಿ. ಈ ವರ್ಷನೂ ನಾನು ನಿನ್ನೆ ಬಂದೆ ಅಮೆರಿಕದಿಂದ. ಆದರೆ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಈ ಥರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರು ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದೊಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಕ್ಷೇತ್ರ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ. ತಿರುಪತಿಯಲ್ಲೇ ದೇವರು ಎಷ್ಟು ಅಭಯ ಹಸ್ತದಿಂದ ವಾಸ ಆಗಿದ್ದಾನೋ ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಸೂಗೂರದಲ್ಲಿ ವಾಸ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೆಂಕಟೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಅವರ ಅಭಯಸ್ಥ ನಿಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಯಾವಾಗಲೂ ಇರಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ಈಗ ತಾವು ಈಗ ಇಲ್ಲಿದ್ದವರೇ ವಿದೇಶದಲ್ಲಿದ್ದೀರಿ. ಇಲ್ಲಿದ್ದವರು ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಬದಲಾಗ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀವು ಇಲ್ಲಿನ ಸೊಗಡನ್ನು, ಇಲ್ಲಿನ ಧಾರ್ಮಿಕತೆಯನ್ನು, ಇಲ್ಲಿನ ಆಧ್ಯಾತ್ಮವನ್ನು ಎಷ್ಟು ಅನುಸರಿಸ್ತೀರಿ ಮತ್ತು ವಿದೇಶದಲ್ಲಿದ್ದುಕೊಂಡು ಹೇಗೆ ಇದನ್ನು ಪಾಲಿಸ್ತೀರಿ ಅಂತ? ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ನಾವು ಭಾರತದಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಇದು ಏನಂತಾರೆ, ನಮ್ಮ ಅಂಗೈಯಲ್ಲೇ ಇದೆ ಆಧ್ಯಾತ್ಮ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟಾದ್ರೂ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಇರಲ್ಲ. ಆದರೆ ನೀವು ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಂದ ದೂರ ಇರ್ತೀರಿ, ಆವಾಗ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿರೋದು ಆಧ್ಯಾತ್ಮ ಒಂದೇ. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಶಿಕಾಗೋ ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು 2 ದೊಡ್ಡ ದೇವಾಲಯ ಇದೆ, ಒಂದು ಲೆಮಾಂಟ್ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ವೆಂಕಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಅರೋರಾ ಅಂತ. ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ಥರ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಸೊ ನನಗನ್ಸುತ್ತೆ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಗಿಂತ ಉತ್ತಮವಾದದಂದರೆ ನಮ್ಮದು ಆಧ್ಯಾತ್ಮ. ಆ ಆಧ್ಯಾತ್ಮವನ್ನು ನಾವು ಜೊತೆಗಿಟ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲೂ ಜೀವನ ಸಾಗಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಎಷ್ಟು ಈ ಒಂದು ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸೋದಕ್ಕೆ, ಆಮೇಲೆ ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಕೊರೋನಾ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಹಾಮಾರಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿ ನೀಡುವಲ್ಲಿ ಈ ಆಧ್ಯಾತ್ಮ, ಈ ದೇವರು, ಈ ಆಚರಣೆಗಳು, ಪೂಜಾ ಪದ್ಧತಿಗಳು ಎಷ್ಟು ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ? ಸಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಕೊರೋನಾದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಏನು ಕಲಿಸಿದೆ ನಮಗೆ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಯಾವಾಗಲೂ ಈ ಪದ್ಧತಿಗಳು ಮೊದಲಿಂದನೇ ಇತ್ತು. ನಾವು ಕೈ ತೊಳ್ಕೊಳ್ಳೋದು, ಯಾವುದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಕೈ ಕಾಲು ತೊಳ್ಕೊಂಡು ಒಳಗೋಗಿ, ಅದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಕೊರೋನಾ ಮತ್ತೊಂದು ಸರಿ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಏನಂತಂದರೆ, ಕೊರೋನಾ ಟೈಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಗೊತ್ತಾಯ್ತು ಏನಂದರೆ, ನಮಗೆ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಗಿಂತ
ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರೋದು ಅಂದರೆ ದೇವ್ರ ಕೈಯಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ನೀವು ಎಷ್ಟೋ ಜನ ನೋಡಿದ್ದೀರಾ, ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಅಸ್ವಸ್ಥವಾಗಿನೂ ಬದುಕುಳಿದಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವರು ಪಾಪ ಏನಾಗಲಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ಅಂದರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂದರೆ, ನಾವು ಎಷ್ಟೇ ದುಡ್ಡು ಕಮಾಯಿಸ್ಬೋದು, ನಾವು ಏನು ಬೇಕಾದ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಅದು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ. ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕೃಪೆ ಮಾಡೋನ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅವನು. ಎಸ್ ಅಂದರೆ ಎಸ್, ನೋ ಅಂದ್ರೆ ನೋ ಅಷ್ಟೇ. ಸೂಗು ಕ್ಷೇತ್ರ ಬಹಳ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಮತ್ತು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಬಹಳ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಾನ. ಈ ಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ, ಇಲ್ಲಿನ ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಬಗ್ಗೆ, ಈ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ? ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅಂದರೆ, ನಾನು ಚಿಕ್ಕವನಿದ್ದಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಅವ್ರದ್ದು ಶ್ರೀನಿವಾಸ ಕಲ್ಯಾಣ ಚಿತ್ರ ನೋಡಿದ್ದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಗೀತೆ ಇದೆ, ಪವಡಿಸು ಪರಮಾತ್ಮ ಅಂಥೇಳಿ. ಅದು ಹಾತಿರಾಮ್ ಬಾವಾಜಿ ಅವರದ್ದು ಹಾಡು. ಹಾತಿರಾಮ್ ಬಾವಾಜಿ ಹತ್ರ ಡೈಲಿ ಇವರು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ವೆಂಕಟೇಶ್ವರ. ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಶ್ರೀನಿವಾಸ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಪಾದ ಒತ್ತ ಅವರನ್ನು ಈ ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಬಂಗಾರವೇ ನೀವೆಲ್ಲ ಕತೆ ಕೇಳಿದ್ದೀರಾ. ಆ ಹಾತಿರಾಮ್ ಬಾವಾಜಿ ಅವರ ವಂಶಸ್ಥರೇ ಈ ಟೆಂಪಲ್ ನಡೆಸ್ತಾ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಕಟ್ಟಿದ್ರು ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಮೊದಲು. ಇಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕೆ ಶುರು ಆದಮೇಲೆ ಗೊತ್ತಾದಾಗ, ಅಂದರೆ ಆ ಹಾತಿರಾಮ್ ಬಾವಾಜಿ ಅಂತ ಅವರು ದೇವರನ್ನು ಕಂಡವರು, ಅವರೇ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಪವರ್ ಇರಬೇಕು ನೀವೇ ವಿಚಾರ ಮಾಡಿ. ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ವಿದೇಶದಲ್ಲಿದ್ದುಕೊಂಡು ಭಾರತವನ್ನು ಈಗಲೂ ಕೂಡ ನೆನೆಸ್ತೀರಾ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಈ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ಹೋಗ್ತೀರಾ, ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಂ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ನಾನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರೆಲ್ಲ, ನಾನು ಮತ್ತು ಬಾಬುರಾವ್ ಸಂಜುಗುಪ್ತ, ನಾವು ಒಂದನೇ ಕ್ಲಾಸಿಂದ ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸು. ಅವರ ಜೊತೆ ನಾವು ಇದ್ದು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಲ್ತಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಅವ್ರು ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳಾದರೂ ನಾವು ಇನ್ನೇನು ಮುಂದಿನ ವರ್ಷ ನಾವೆಲ್ಲ 50 ವರ್ಷ ಆಗ್ತೀವಿ. ಸೊ ಏಜ್ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಯಾರು ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೋಬಾರ್ದು. ಸೊ ಮುಂದಿನ ವರ್ಷ 50 ಆಗ್ತೀವಿ ನಾವೆಲ್ಲ. 50 ವರ್ಷದಿಂದ ಜೊತೆಗಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೂ ನಮಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಈ ಗೆಳೆತನ ಹಿಂಗೆ ಇರಲಿ, ಈ ವೆಂಕಟೇಶ್ವರನ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಇರಲಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಈಶ್ವರಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ವಿಕ್ರಮಿಣೀ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಹನ್ಮಿನೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಮೇಧಾವಿನೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ವಿಕ್ರಮಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಕ್ರಮಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಅನುತ್ತಮಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ. ಹೃತಯೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಹೃದಿನೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಆತ್ಮವತೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಸುರೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಶರಣಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಶರ್ಮಣೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಈಶ್ವರೇತಸೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಪ್ರಜಾಭವಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಅಗ್ನೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ವ್ಯಾಳಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಪ್ರತ್ಯಯಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ. ಅಜಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಸಿದ್ಧಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಸಿದ್ಧಯೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ, ಸಿದ್ಧೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ.
ಆಗ್ಬೇಡ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಏನ ಜೋರಿನ ತೋಲಿ ಜನ ಮಾಡಲಿ ಮಾತ್ರ
ವೆಂಕಟಾಪತಯೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಂ ಮನಸಸ್ಮರಾಮಿ ಸರ್ವಾದಯೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಸ್ಮೃತಾಯ ನಮಃ ಹಸುಮನಸಿ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಸಮಾತ್ಮನೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಸಚ್ಚಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಸಂಹಿತಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಸಂಹಿತಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ ಸಮಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಂ. ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದುವರೆಗೆ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆ ಕಾಳಗಿ ತಾಲೂಕಿನ ಸೂಗೂರು ಕ್ಷೇತ್ರದ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ 9 ದಿನಗಳವರೆಗೆ ನಡೆದಂತಹ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ವಿಶೇಷ ವರದಿಯನ್ನು 8ನೇ ದಿವಸವಾದಂಥ ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಮಾಡಿದ್ವಿ. ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮಹೋತ್ಸವ ಗಜಾರೂಢವಾಗಿ ಇಡೀ ಕಾಳಗಿ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದ ಜನರ ಒಂದಿಷ್ಟು ಜನರ ಒಂದು ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಸೂಗೂರು ಕ್ಷೇತ್ರದ ಊರಿನ ಹಲವು ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಸುತ್ತಾಡಿ ಈಗಷ್ಟೇ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಬಂದು ತಲುಪಿದೆ. ಈ 9 ದಿನಗಳವರೆಗಿನ ಈ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಕೋವಿಡ್ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮವನ್ನು ಪಾಲಿಸಿ ಬಹಳಷ್ಟು ಅಂತರವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಈ ಎಲ್ಲ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪೂಜಾ ವಿಧಿ ವಿಧಾನಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವದ ವಿಶೇಷ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ನಿಮಗೆ ಸುದ್ದಿ ಸಮಯದ ಮೂಲಕ ನಾವು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಾನು ರಾಘವೇಂದ್ರ ಎಂ ಬೋಗ್ಲೆ, ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಶೇಖ್ ಬಾಬಾ ಜೊತೆ ಸೂಗೂರು ಕೆಯಿಂದ ನಮಸ್ಕಾರ.